इयत्ता पाचवी एन्व्हायरमेंटल स्टडीज मधला द्वितीय सत्रामधील पहिला घटक ट्रान्सपोर्ट या पाठाचा एक्झरसाइज आपण अभ्यासणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, राईट 5 सेंटेन्सेस ऑन हाऊ यू हॅव बेनिफिटेड फ्रॉम ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज, म्हणजे वाहतुकीच्या सोयीमुळे तुम्हाला झालेला फायदा यावर 5 वाक्य लिहा. कशा पद्धतीनं आपल्याला वाहतुकीमध्ये फायदा, वाहतुकीच्या सुविधामुळे झालेला फायदा आहे त्याची वाक्य अशा पद्धतीने लिहिता येतील. आय कॅन रेग्युलरली गो टू स्कूल बाय बस, आय कॅन राईड टू द प्लेग्राउंड ऑन माय बायसिकल अँड कॅन प्ले एव्हरी डे, आय कॅन गो टू द पब्लिक लायब्ररी बाय बस अँड कॅन रीड मेनी रेफरन्स बुक्स. 4, पेशंट्स फ्रॉम माय लोकॅलिटी कॅन गो टू द म्युनिसिपल हॉस्पिटल बाय ॲम्ब्युलन्स अँड आय कॅन गो टू माय नेटिव प्लेस बाय ट्रेन अँड एन्जॉय माय व्हॅकेशन्स. क्वेश्चन नंबर 2, लिस्ट 4 अदर फॅसिलिटीज दॅट हॅव बिकम अवेलेबल इन द लोकल एरिया ड्यू टू ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज, वाहतुकीच्या सोयीमुळे आपल्या परिसरात उपलब्ध झालेल्या कोणत्याही 4 सुविधा लिहा. कोणत्या कोणत्या सुविधा आपल्या परिसरामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत बघ, ती लिहायच्या आहेत. ड्यू टू ट्रान्सपोर्ट वी आर एबल टू गेट व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स फ्रॉम मार्केट, मिल्क इज सप्लाइड ऑन टाइम, वी आर एबल टू गो टू द मार्केट अँड मॉल्स, वी आर एबल टू व्हिजिट रिलेटिव्ज अँड फ्रेंड्स. क्वेश्चन नंबर 3, 4 सोल्युशन्स टू रिड्यूस द बर्डन ऑन द लोकल ट्रान्सपोर्ट, सजेस्ट 4 सोल्युशन्स टू रिड्यूस द बर्डन ऑन द लोकल ट्रान्सपोर्ट. बघा, आपल्या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी काही 4 उपाय आपल्याला सुचवायचे आहेत. काय काय उपाय सुचवत होते ते, गोईंग टू नियर बाय प्लेस बाय वॉकिंग और रायडिंग अ बायसिकल. सेकंड, वेन ट्रॅव्हलिंग अराउंड टाउन जम्पिंग ऑन अ बस और ट्रेन इन्स्टेड ऑफ अ प्रायव्हेट व्हीकल, यूजिंग प्रायव्हेट व्हीकल्स ओनली ऑन नेसेसरी ओकेजन्स, शेअरिंग प्रायव्हेट व्हीकल्स अमंग फ्रेंड्स रिलेटिव्ज नेबर्स and colleagues by traveling together. And 4, following the traffic rules and regulation strictly. Question number 4, find the area in your locality with the least pollution. Why is this the least polluted area? Ata ithe tumcha parisaratil sarvat kami pradushit aslela bhag shodha ani ha bhag kami pradushit asnyamagchi karane lihya. Yamadhe हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला वेगवेगळ्या परिसरात वेगवेगळ्या उत्तरं आपली याची दिसून येतील. आपल्याला हा स्वतःलाच हा प्रश्न सोडवायचा आहे. यासाठी इथे उदाहरणासाठी मी काही उत्तर दिलेले आहेत, ते अभ्यासून आपण स्वतः उत्तर सोडवायचे आहे. क्वेश्चन नंबर 5, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CNG अँड LPG. आपल्याला इथे CNG आणि LPGचं फुल फॉर्म विचारलेला आहे, विस्तारित रूप विचारलेला आहे. आन्सर, CNG कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस अँड LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. अशा पद्धतीने CNG कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. क्वेश्चन 6, इन द अबो पिक्चर विच व्हीकल इज कॉजिंग पोल्युशन. या ठिकाणी आपल्याला चित्र दिलेलं आहे आणि कोणतं वाहन हे प्रदूषण करत आहे असं विचारलेलं आहे. त्याचं या चित्रामध्ये आन्सर आहे, द आन्सर इज द बस. क्वेश्चन नंबर 6B, व्हॉट रेमेडी विल यू सजेस्ट टू रिड्यूस द पोल्युशन कॉज्ड बाय द व्हीकल्स. आता या वाहनाचं प्रदूषण कमी करण्याकरता तुम्ही कोणतं उपाय सुचवाल असं विचारलेलं आहे. आन्सर, द बस शुड डू PUC to control the smoke given out.